बाबा परिवाराच्या वतीने मी मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मराज बगाटे सर्व श्रद्धाळू भाविक जे आहेत त्यांना दीपावलीची हार्दिक शुभेच्छा देतो। प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात घेऊन शासनाने सर्व भाविकांना आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी दिवाळी पाडव्यापासून दर्शनाची सुविधा उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। त्याबद्दल साई संस्थांच्या आणि सर्व भक्तांच्या वतीने शासनाचं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक आभार मानतो। हे सर्व करत असताना मुख्यमंत्री महोदयांनी अशी पण अपेक्षा व्यक्त केलेली आहे, कोरोना संपलेला नाही, लोकांनी सर्व संयम आपल्याला पाळले पाहिजेत, सर्व जी काही SOP किंवा कार्यपद्धती आहे ती आपण वापरली पाहिजे, जसं की सोशल डिस्टन्सिंग, जसं की मास्क वापरणे, जसं की काही लोक जर कोमॉर्बिड असतील किंवा आजारी असतील किंवा त्यांची काही चिन्ह असतील तर अशा लोकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतःच काळजी घ्यायची आहे। मंदिराच्या वतीनं जर सांगायचं झालं तर मंदिरामध्ये आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा विहित कार्यपद्धती आपण तिरुपतीच्या धर्तीवर या ठिकाणी तयार केलेली आहे। दिवसभरामध्ये आपल्याला 6,000 लोकांना दर्शन देण्याची सुविधा ऑनलाईन पद्धतीने करता येईल। वॉक इन पद्धतीनं जर आपण करायला लागलो तर कदाचित ही यंत्रणा व्यवस्थितपणे म्हणजे भक्तांची संख्या आपल्याला रेग्युलेट करणं अवघड राहील, म्हणून ऑनलाईन पद्धतीचा दर्शन देण्याचा प्रशासनाचा जास्त प्रयत्न आहे। जे लोक शिर्डीमध्ये विदाऊट ऑनलाईन किंवा बुकिंग करता येतील त्यांच्यासाठी आमच्या प्रशासनाच्या सर्व भक्त निवासला स्वतंत्र काउंटर तयार करून त्यांनासुद्धा ऑनलाईन तुमचं दर्शन कोणत्या वेळी किती वाजता होणार आहे अशा प्रकारची सुविधा प्रशासनाने करण्याचं नियोजन केलेलं आहे। आणि माझे सर्व भारतातील सर्व महाराष्ट्रातील भक्तगणांना निवेदन आहे की सर्व ग्लोबली सर्वच म्हणजे वैश्विक माझे बाबांचे भक्त अखंड म्हणजे जगामध्ये विखुरलेले आहेत, माझी त्यांना सर्वांना विनंती आहे की त्यांनी दर्शन घेण्यासाठी जरूर यावं, परंतु आपल्या दर्शनाची वेळ आणि तारीख याची खातरजमा करून आलं तर आपलं दर्शन व्यवस्थित होईल आणि प्रशासनाला व्यवस्थित काम करता येईल। मला आशा आहे की लोक याचा आदरपूर्वक स्वीकार करू आणि बाबांच्या चरणी कोरोना महामारीपासून आमचं संरक्षण व्हावं अशी प्रार्थना करतो। मला आशा आहे त्या सर्व याच्यावर आपण मात करू आणि बाबांच्याकडे आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद।